नमस्कार, मी रश्मी, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। आळंदी मध्ये दी ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं अंध बांधवांसाठी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या पारायणामध्ये 100 पेक्षा अधिक अंध बांधवांनी भाग घेतला असून अंध बांधवांना मराठी ब्रेन लिपीमधील ज्ञानेश्वरी वाचण्यासाठीही देण्यात आल्या होत्या। दी ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं खास अंध बांधवांसाठी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं हे आयोजन होतं। नमस्कार, मी अरुण भारसकर, अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन। मला आज सांगायला आनंद वाटतो की माऊलींच्या नगरीमध्ये आज दृष्टीहीन बांधवांचं पारायण इथे आम्ही आयोजित केलं आहे। हे पारायण साधारण 3 दिवस चालणार असून यामागचा आमचा उद्देश एकच आहे की अंध व्यक्तींना जर प्राकृत भाषा समजली तर तिचं आचरण व्हायला मदत होईल। शिवाय आपल्या 13व्या शतकातील 14व्या शतकातील जे मराठीतील जे साहित्याचा खजाना आहे त्याचा देखील आम्हाला अभ्यासाला उपयोग होईल। आणि या पारायणात संबंध महाराष्ट्रातून साधारण 100च्या आसपास अंध व्यक्ती सहभागी झाले आहेत। त्याकरता आळंदी देवस्थान संस्थांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य मिळालं आहे।